नांदुरा तालुक्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इतर गावातील 65 मंडळे व शहरातील 8 मंडळे या सर्व मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना बक्षीस देण्यात येईल. पोलीस प्रशासनाच्या वतीने 14 एप्रिल पूर्वी घेतलेल्या कॉर्नर मीटिंग मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बुद्ध जयंतीचे औचित्य साधून नांदुरा पोलीस ठाण्यात एका छोटेखानी कार्यक्रमात पोलीस स्टेशन निरीक्षक अनिल बेहराणी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीचे प्रथम पारितोषिक वडनेर भोलजी या गावाला तर द्वितीय पारितोषिक विश्वशांती बहुउद्देशीय संस्था टाकळी वतपाळ तर तृतीय बक्षीस नांदुरा शहरातील वॉर्ड नंबर 1 मधील तथागत मंडळाला देण्यात आले. तर कुदावंतपुरी येथील मंडळाला व अभिनव कला व सांस्कृतिक मंच यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. यावेळी संबंधित मंडळाचे अध्यक्ष यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ शील्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अभिनव कला व सांस्कृतिक मंचचे फाळके टाकळी वतपाळ येथील सरपंच आकाश वतपाळ तायडे यांनी मनोगत व्यक्त केले तर उपस्थितांना ठाणेदार अनिल बेहराणी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. तालुक्यातील बक्षीस प्राप्त गावातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव जवरे पत्रकार बांधव पोलीस अधिकारी वडनेर भोलजी येथील पोलीस निरीक्षक प्रफुल्ल गाडेकर API गट्टे PSI स्वप्नील रणखाम ASI महादेव धंदरे कैलास सुरडकर राजपूत तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन भारत साळवे यांनी केले. MCN न्यूज करिता विठ्ठल भातुरकर नांदुरा. सर्वांनी शांतता आणि सुव्यवस्था कशा प्रकारे मिरवणूक जयंती काढायची साहेब तुम्हाला आवडून सांगतो की आमच्या टाकळी वतपाळ येथे मी सरपंचांचा आकाश वतपाळ 15 ते 20 वर्षापासून आमची जयंती कंटिन्यू बौद्ध समाज कमी आणि अवंतर गाव जास्त एकदम शांततेत होणार पण ते आले आम्हाला भेटीला त्यांचे स्वागत केलं नंतर बंधुत्व केला मी एक छोटेखानी कार्यक्रम सन्मान केला हेच यावरून करून बाकीच्या मंडळाने करण्याची एवढी अपेक्षा करतो आणि म्हणतो धन्यवाद.